मनोज जरांगे पाटलांवर बारसकर यांनी पुन्हा गंभीर आरोप केलेत. मनोज जरांगे यांच्या नातेवाईकांकडील डंपरची ईडी चौकशी व्हावी अशी मागणी बारसकर यांनी केली आहे. जरांगेंची लाय डिटेक्टर टेस्ट करावी, त्यांनी लाय डिटेक्टर टेस्टला सामोरं जावं असं आव्हान बारसकर यांनी दिलंय. जरांगेंच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्याचा इशारा देखील बारसकर यांनी दिलेला आहे. दोन गुन्हे माझ्यावर ट्रायल चालू आहेत, आता दोनच गुन्हे चालू आहेत. ह्या माणसाने बलात्कार, विनयभंग, 300 कोटीची संपत्ती आणि पुन्हा 40 लाख रुपये मी सरकारकडून घेतले. माझं जाहीर सवाल आहे समाजाला की ज्या माणसाकडे 300 कोटी रुपये येतं तो माणूस 40 लाख रुपये घेईन सरकारकडून. माझी किंमत जर 300 कोटी रुपये आहे, मी सरकारकडून 40 लाख रुपये घेईन. ह्या माणसाला याला समजणारच काही डील काय झाली आम्हाला माहिती आहे. कसे डंपर आले तुमच्या पाहुण्याच्या दारात, 45 हे टिप्पर जे आले, वाळू काढायचे लोडर आले, कुठून पैसे आले, 3 महिन्यात आले हे तपास करा. मी जाणार आहे इन्कम टॅक्सकडं, मी जाणार आहे. ईडीकडे जात असेल तर ते बरं होईल, पण ईडीकडे गेलं म्हणजे नाही भाजपचा माणूस आहे. इन्कम टॅक्सकडे जाऊ, कलेक्टरकडे जाऊ, पोलिसाकडे जाऊ, हे बघा रातोरात एखाद्या माणसाकडे एवढे पैसे कसे येतात. माझ्यावर आरोप केले, व्यक्तिगत आरोप केले, बलात्कार, विनयभंग, 300 कोटी, 40 लाख रुपये घेतले असे आरोप केले. मी नार्को ॲनालिसिस, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर या तीनही चाचण्याला तुमच्या समोर जायला तयार आहे. तेलगी आणि मी जरांगेवर जे आरोप केले, तुम्ही ज्या डील केल्या, जे जे काही आरोप केले, तुम्हाला आव्हान आहे. तुम्ही सुद्धा पारदर्शकतेचा तुम्ही सांगता मी पारदर्शक आहे, पारदर्शक आहे, पारदर्शक आहे. तुम्ही पण यावं, तुमच्यावर आरोप केले जात आहेत. आणि तुम्ही सुद्धा नार्को ॲनालिसिस, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर या तीनही चाचण्या कराव्यात. मी तुमच्याशी तुम्ही माझ्यावर आरोप केले तसे मी तुमच्यावर आरोप केले, मी कधी तयार आहे. तुम्ही सुद्धा या नार्को आणि या सगळ्या चाचण्या कराव्यात.